नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये शॉर्ट व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर, त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण कवर करतो आहे, ठीक आहे। तर वळूयात आता डायरेक्ट प्रश्नाकडे। तर बघा प्रश्न काय आहे। जुहारी ब्रिज हा भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? काय नाव आहे याचं? जुहारी ब्रिज जो आहे हा भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? पर्याय आहेत अरुणाचल प्रदेश, पंजाब, गोवा आणि जम्मू आणि काश्मीर। तर यापैकी कुठल्या राज्यामध्ये हा जुहारी ब्रिज आहे जो की भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3, गोवा। तर या गोवा या राज्यामध्ये जुहारी ब्रिज आहे, ठीक आहे। हा भारतातील दुसरा सर्वात मोठा, दुसरा आहे लक्षात ठेवायचं, दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड ब्रिज आहे आणि तो गोवा या राज्यामध्ये आहे, हे तुम्हाला माहीत असू दे। तर बघा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुहारी नदीवरील नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, ज्यामुळे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांच्या दरम्यानचा संपर्क जो आहे तो सुधारणार आहे, ठीक आहे। सो नितीन गडकरी जे आहेत यांनी जुहारी नदीवरील नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, ज्यामुळे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दरम्यानचा संपर्क जो आहे तो सुधारणार आहे। जुहारी ब्रिज हा मुंबईच्या वांद्रे वरळी सीलिंगच्या मागे असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे, ठीक आहे, ब्रिज किंवा पूल। तर जुहारी ब्रिज जो आहे हा मुंबईच्या वांद्रे वरळी सीलिंगच्या मागे असलेला, म्हणजे एक नंबरला कोण आहे, हा वांद्रे वरळी सीलिंगचा ब्रिज आहे आणि त्याच्या मागे असणारा हा भारतातील दुसराच मोठा जुहारी ब्रिज जो आहे हा केबल शेड पूल ब्रिज आहे, लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर हा पूल जो आहे हा गोव्यातील बांबोलीम, नाव लक्षात ठेवा, गोव्यातील बांबोलीम आणि वेर्णा गावादरम्यान 13.2 किलोमीटर अंतराच्या 2530 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे। हा जो ब्रिज किंवा पूल आहे हा गोव्यातील बांबोलीम आणि वेर्णा गावादरम्यान 13.2 किलोमीटर अंतराच्या 2530 कोटी रुपयांच्या एक रस्ता प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हा ब्रिज जो आहे किंवा पूल आहे हा उभारण्यात येत आहे गोव्यामध्ये। नंतर दिलीप बिल्डकॉन हा जो नवीन जुहारी पूल जो आहे तो बांधत आहे। सो हा पूल कोण बांधत आहे? तर दिलीप बिल्डकॉन नावाची कंपनी जी आहे हा नवीन जुहारी पूल जो आहे तो बांधत आहे। तर अशा प्रकारचा हा जुहारी पूल जो आहे हा कुठं आहे? हा गोव्यामध्ये आहे आणि हा दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड आहे भारतातला। आणि भारतातला पहिल्या क्रमांकाचा ब्रिज कुठला आहे? वांद्रे वरळी सीलिंग हा पहिला केबल शेड पूल आहे भारतामधील 1 क्रमांकावरती। आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल शेड पूल जो आहे तो कुठं आहे? हा दिलीप, सॉरी, हा दुसरा कुठं आहे? तो गोव्यामध्ये आहे, त्याचं नाव आहे जुहारी ब्रिज किंवा जुहारी पूल। तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी गरजेचं आहेत, ठीक आहे। तर बघा, या पुलामुळे काय होणार आहे? तर उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दरम्यानचा संपर्क जो आहे तो सुधारणार आहे, म्हणजे जलद संपर्क होऊ शकेल, ठीक आहे। दुसरा याच्यामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की हा ब्रिज कुठल्या कुठल्या गावांच्या दरम्यान आहे, तर बांबोलीम आणि वेर्णा या गावादरम्यान हा जुहारी ब्रिज आहे, ओके। तर इथेसुद्धा क्वेश्चन येऊ शकेल। त्याच्यानंतर हा किती किलोमीटर लांबीचा एकूण पूल आहे? तर 13.2 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे। तर या पुलाला एकूण किती खर्च होणार आहे? तर 2530 कोटी रुपयांचा या पुलाला खर्च होणार आहे। आणि हा नवीन पूल जो आहे हा कोण बांधणार आहे? तर दिलीप बिल्डकॉन हा नवीन जुहारी पूल जो आहे ते बांधणार आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारचे 3-4 मुद्दे जे आहेत ह्याच्यामधले इम्पॉर्टंट आहेत, तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या। तर अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।